नमस्कार, मी प्रवीण पाटील। सर्वप्रथम ओपा टीमचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो। मित्र, गेल्या 1.5-2 वर्षापासून आपण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा प्रत्यक्ष बंद असल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांचं प्रत्यक्ष समोरासमोर अध्ययन अध्यापन होत नाही, आणि म्हणून 1.5-2 वर्षापासून ऑनलाईन अध्ययन आणि अध्यापन करणं हे नेहमीचंच वाटत होतं। पुन्हा शाळेतून एक निरोप मिळाला की तुम्हाला ओपाचं एक ट्रेनिंग आहे आणि ते ट्रेनिंग करायचं आहे। नेहमीप्रमाणे आम्हाला वाटलं की काहीतरी वेगळंच, काहीतरी ऑनलाईन नेहमीसारखं ट्रेनिंग असेल। परंतु जेव्हा प्रत्यक्ष पहिल्यांदा 8 जुलैला जळगावमध्ये ओपाची टीम आली आणि त्यांनी प्रत्यक्ष ओपा वी स्कूल ॲपमार्फत एखादा पाठ किंवा कविता एखाद्या फ्लो चार्टच्या माध्यमातून वेगवेगळ्या भागांमध्ये विभागून तो कशा पद्धतीने चांगला अर्थपूर्ण शिकवायचा, त्याचे व्हिडिओज कसे बनवायचे, त्याचं PPTs असेल, गुगल फॉर्म असतील किंवा त्याच्यामध्ये योग्य पद्धतीने इमेजेस असतील, त्या सगळ्या गोष्टींचा समावेश करून एक सर्वांगीण दृष्ट्या पाठ विद्यार्थ्यांना चांगला समजेल, त्याचं आकलन होईल या दृष्टीने, आणि विशेष म्हणजे ज्या दुर्गम भागामध्ये मोबाईलची समस्या आहे, ज्या ठिकाणी नेटवर्कची अडचण आहे, अशा विद्यार्थ्यांनासुद्धा घरी तो ऑफलाईन डाउनलोड करून त्या विद्यार्थ्यांना त्या पाठाचं अध्ययन करता यावं यासाठी या ओपा टीमच्या माध्यमातून, व्ही स्कूल माध्यमातून त्या ठिकाणी जे काही आम्हाला ट्रेनिंग दिलं गेलं ते खरोखरच यापूर्वी झालेल्या ट्रेनिंगपेक्षा नक्कीच अपूर्व आहे। त्यातून मिळालेलं ज्ञान हे केवळ फक्त 1-2 महिन्यापुरता नाही तर दीर्घकाळापर्यंत निश्चितच शिक्षकांसाठी उपयुक्त राहणार आहे। त्याचा स्वतःलासुद्धा ज्ञानासाठी फायदा झाला, शिक्षकांना फायदा झाला, आणि ते ज्ञान नकळतपणे विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित करण्यासाठी निश्चितच आम्हाला फायदा होणार आहे। आणि म्हणून जळगावमध्ये ज्या काही ओपा टीमचे जे सदस्य आलेत त्यामध्ये आदिती मॅडम असतील, प्रफुल्ल सर असतील, ऋतुजा मॅडम असतील किंवा राहुल सर असतील, या सर्वांचं अगदी मनापासून करावं तेवढं कौतुक कमीच आहे। कारण स्वार्थापलीकडे जाऊन एक सेवाभावी वृत्तीने ज्ञानदानाची वृत्ती, शिक्षणाची गंगा घरोघरी पोचली पाहिजे या हेतूने निस्वार्थ भावनेने जी सेवा देत आहेत त्यांना खरोखर मनापासून धन्यवाद देतो। धन्यवाद।